चांगल्या पद्धतीने सुरू होत असताना 2015 साली कुठेतरी ही योजना बंद पडेल की काय अशी मोठी परिस्थिती निर्माण झालेली होती. कॉम्पिटिशन म्हणा किंवा पार्लमेंटरी कमिटीचा अप्रूव्हल म्हणा अशा बऱ्याच गोष्टींच्या अडचणीमध्ये योजना सापडलेली असताना त्यावेळेस डॉक्टर किरीट सोमय्याजी हे पार्लमेंटरी कमिटीचे कौशल्य विकास मंत्रालयाचे प्रमुख होते आणि त्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने ही योजना वाचली आणि देशभरात जनशिक्षण संस्थान मनुष्यबळ विकास मंत्रालयातून कौशल्य विकास मंत्रालयामध्ये त्याच वेळेस ट्रान्सफर झालं आणि त्याच वेळेस डॉक्टर मेधा सोमय्या मॅडम या पार्लमेंटरी कमिटी ला गाईड करत होत्याच पण त्याचबरोबर गाईडलाईन कमिटीच्या मधल्या प्रमुख होत्या आणि गाईडलाईन जनशिक्षणची अतिशय सुंदर होण्यामागे आणि पूर्ण देशाला ती मार्गदर्शक होण्याच्या दृष्टिकोनातून डॉक्टर मेधा सोमय्या मॅडम यांचं खूप मोठं योगदान या योजनेला मिळालं आणि आज देशभरात खूप चांगल्या पद्धतीने ही योजना काम करते. याच्यामध्ये बोर्ड ऑफ मॅनेजमेंट प्रत्येक जनशिक्षणला एक बोर्ड ऑफ मॅनेजमेंट असतं. हे बोर्ड ऑफ मॅनेजमेंट पालक